मोदी हमसे डरता है। धरलेलं आंदोलन आहे। काल परवा दिवशी उद्धव ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी ठरवलं, जो आज भारतीय जनता पक्ष जबरदस्तीने कुणावर ईडी लादणं, चौकशा करणं, सीबीआय लावणं याचा निषेध करण्याकरता हे आंदोलन आहे आणि महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे। तिन्ही पक्ष एकत्र येऊन आंदोलन करत आहे। काल मुंबईला आंदोलन झालं आणि जसं जसं सांगतील पक्ष आमचं सांगेल त्याप्रमाणे पुढील जत्र मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकार जाणीवपूर्वक हे सरकार पाडण्यासाठी महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यावर त्या ठिकाणी जाणीवपूर्वक काही खोटे गुन्हे नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यातच काल नवाब मलिक साहेब हे आमचे राष्ट्रीय प्रवक्ते असून अल्पसंख्याक मंत्री आहेत, ते नेहमीच केंद्र सरकारवर हल्लाबोल करतात आणि त्याचा राग येऊन त्यांच्यावर टेररिस्ट सारखा गुन्हा त्या ठिकाणी लावून त्यांना अटक केलेली आहे। त्यामुळं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं तिघं मिळून या सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी आम्ही विरोध करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आज तर महाविकास आघाडीचं सरकार आहे, पुढेसुद्धा निश्चितप्रमाणे हेच सरकार त्या ठिकाणी येणार आहे।